नमस्कार, मी कोल्हापूरची महापौर निलोफर आजरेकर. मागील वर्षी 2019 कोल्हापूर शहरातील पंचगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे शहरातील नागरिकांवर गंभीर आपत्ती ओढावली. या महापुरामध्ये शहरातील लक्षतीर्थ वसाहत, नागाळा पार्क, भाऊसिंगजी रोडची पश्चिम बाजू, कसबा बावडा, जाधववाडी, कदमवाडी, भोसलेवाडी, मुक्त सैनिक वसाहत, बापट कॅम्प, तावडे हॉटेल या परिसरात आलेल्या पुराच्या पाण्यामुळे या भागातील नागरिकांना बोटीने बाहेर काढावे लागले. तसेच नागरिकांच्या मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार या यंदाच्या वर्षी 2020 मान्सून आणि पावसाच्या अंदाजानुसार या वर्षी सरासरीपेक्षा मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कोल्हापूर शहरात पुन्हा गंभीर पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. या संभाव्य पुराच्या धर्तीवर खबरदारीचा उपाय म्हणून कोल्हापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रामधील पूरबाधित क्षेत्रांतर्गत येणारे गृहप्रकल्प, अपार्टमेंट तसेच वैयक्तिक मालकीचे घरामधील नागरिकांनी पावसाच्या कालावधीच्या पंचगंगा नदीची पाणी पातळी सातत्याने जागरूक राहून राजाराम बंधारा येथील 39 फूट इतके पाणी पातळी झालेले समजताच आपल्या आणि कुटुंबियांच्या सुरक्षिततेसाठी पूरप्रवण क्षेत्राबाहेर राहणारे आपले नातेवाईक अथवा अन्य सुरक्षित ठिकाणांवर आपण स्थलांतरित व्हावे अथवा कोल्हापूर महानगरपालिकेकडून दरवर्षी निश्चित करणाऱ्या जागेंमध्ये निवारा केंद्रामध्ये आपण स्थलांतर करावे. शहरातील पूरबाधित क्षेत्रामध्ये इमारती, घरे, अपार्टमेंटमध्ये राहणारे सर्व नागरिकांनी महापालिकेकडून जारी करण्यात येणाऱ्या जाहीर प्रकटनाद्वारे आवश्यक उपाययोजना तसे लाईफ जॅकेट्स, अन्नधान्य, पिण्याचे पाणी, विद्युत साहित्य, अन्न सुरक्षा साधनांच्या गरजेनुसार उपलब्धता करून ठेवावी. तसेच पुराच्या काळात आपली 4-चाकी आणि 2-चाकी वाहने, पाळीव प्राणी सुरक्षित ठिकाणी ठेवावेत. आपले गृहप्रकल्प, अपार्टमेंट इमारतीच्या नोटीस बोर्डवर अथवा दर्शनी भागावर यासंबंधीच्या उपाययोजना प्रसिद्ध कराव्यात. या सर्व सूचनांचे पालन न केल्यास गंभीर पूर परिस्थितीचा धोका, मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. तरी याद्वारे कोल्हापूर शहरातील पूरबाधित भागांमध्ये राहणाऱ्या सर्व नागरिकांना महापालिकेकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे त्यांनी पालन करावे अशी या शहराची महापौर म्हणून मी आपल्यास जाहीर आवाहन करते. धन्यवाद.